के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण ऊसाला भर लावणी म्हणजे किसान क्राफ्टचा हा पॉवर वीडर आहे, ते ऊसाला भर लावण्यासाठी हा ट्रॅक्टर येतो। तर आपण खास ऊसामध्ये भर लावण्यासाठी इथं आलो आहे। तुम्हाला आज याचा डेमो पण दाखवणार, याच्या पाठीमागं पण आपण तुम्हाला याचं डेमो दाखवलेत, जे पुढेही चालत माती लावतं आहे ऊसाला आणि पाठीमागंही चालत माती लावतं, 2-in-1 आहे। आणि शिवाय याला सेंटर रोटरही चालतो आणि बॅक रोटरही चालतो। तर अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो। तर ह्याच्यामध्ये इंधनचा प्रकार ह्याला डिझेल आहे आणि डिझेलचा साधारणतः एकरी ॲव्हरेज 3.5 ते 4 लिटरचं एकरी ॲव्हरेज पडतं। आणि दुसरी गोष्ट, ह्याला रिवर्स फॉरवर्डला 4 गेअर आणि रिवर्सला 2 गेअर अशा प्रकारची गेअर सिस्टम आहे। आणि रोटरची पण रिवर्स फॉरवर्ड सिस्टम आहे, जे आतापर्यंत जगात कुठल्याही ट्रॅक्टरला रिवर्स फॉरवर्ड रोटर सिस्टम नाही। ह्याला सबसिडी अप्रूवल पण आहे, याला सबसिडी पण भेटते। साधारणतः याची 1.70 किंमत आहे। 1.70 मधून साधारणतः जर आपण 40-50% सबसिडीचा विषय केला तर सबसिडी मिळते 70-80 हजार रुपये शेतकऱ्यांना सबसिडी मिळू शकते। तर तिथल्या ह्याच्यावर डिपेंड राहतं। तर आपण या शेतकऱ्यांना दिलेलं आहे, तुमचं नाव सांगा आमच्या दर्शकांना। बाळासाहेब गंगाराम नागटिळक हे आपण ट्रॅक्टर घेतलेलं आहे त्यांच्याकडून, आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहे। ते सगळे आपल्याला माहिती करून देते ते आणि व्यवस्थित आपल्याला माहिती दिलेली आहे। हां हां। तर यांच्या ऊसामध्ये ते पंढरपूर तालुक्यातलेच आहेत, त्यांच्या खास शेतामध्ये डेमो देण्यासाठी आज इथं आलो आहे। तर आपण याचा जास्त तुमचा वेळ न घेता याचा डेमो घेणार आहे। तर ऊसाला भर लावणे, काही ठिकाणी म्हणतात ऊसाला भर लावणे, काही ठिकाणी म्हणतात माती लावणे, आमच्याकडे म्हणतात ऊस बांधणी। प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाषेमध्ये फरक असल्या कारणानं बरेच काशीगाव तासगावचे सांगलीकडले कस्टमर आले आणि त्यांनी म्हणले ऊसाला भर लावणी आम्हाला म्हणतात, तुम्ही बांधणी कसं काय म्हणताय? ती म्हणलं आमच्याकडली भाषा अशी आहे। तर वेगवेगळ्या प्रकारचं भाषा असते, तुम्ही समजून घेत चला। तर आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही ऊसाला भर लावणी असा शब्द वापरा, म्हणजे आमच्या लक्षात येईल। तर अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो। ह्याला टायर पण मोठे दिलेत आणि लोखंडी टायरही दिलेत। ह्याच्याबरोबर काय काय साहित्य येतं तुम्हाला ते सांगतो। हा सेंटर रोटर येतो याच्याबरोबर, ह्याच्या पाठीमागं बॅक रोटर येतो, रोटरायचा रोटर आणि माती लावायचा रोटर असे 2 रोटर येतात। शिवाय तुम्हाला याच्यामध्ये बेड सोडायचा रोटर घ्यायचा असेल तो वेगळा घ्यावा लागतो, पण आऊत वखर ह्याच्याबरोबर येतो, म्हणजे फन पाळी आणि पलटी आणि शिवाय लोखंडी चाकं अशा प्रकारचे अवजार ह्याच्याबरोबर येतात। आणि हे मशीन आपल्याला घरपोचची पण सेवा आहे, ऑल महाराष्ट्रभर कुठेही तुम्ही मागा आपण तुम्हाला घरपोच देतो। तर याचं सुरुवातीला जाणून घेऊया आणि डेमो घेऊया। पहिल्यांदा जर आपल्याला चालू करायचं असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण काय येते, मशीन आता चालू करायचं, चालू करताना काय असतं, नॉर्मल ॲक्सिलेटर करायचा, ॲक्सिलेटर करायचा आणि त्यानंतर हा डिकॉम्प्रेसर घोडा, ह्याला घोडा म्हणतात काही ठिकाणी, हा डिकॉम्प्रेसर दाबून ठेवायचा, दाबून असा राहील। त्यानंतर हे दाखवल्याप्रमाणे, चित्रात दाखवल्याप्रमाणे हे मशीनला दोन्ही हात असे लावायचे, दोन्ही हाताने लावून पूर्ण खांद्यापर्यंत एवढ्यापर्यंत दोरी वाढायची आहे तर हे मशीन चालू होईल। बघा, तर अशा प्रकारे हे जे चालू करायची सिस्टम आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला पॉवर घेर आहे तिथं, जसं आपल्या मोठ्या ट्रॅक्टरला घेर असतात हाय स्पीड, म्हणजे ससाचे 2 गेअर आहेत तिथं। हा गेअर पुढं टाकला आणि हा गेअर जर पुढं टाकला तर पहिला गेअर झाला, सॉरी हाय स्पीडचा पहिला गेअर झाला। आता हा गेअर पाठीमागे टाकला, ह्यानंतर हा दुसरा गेअर झाला आणि हा गेअर मध्ये न्यूट्रलमध्ये ठेवला तुम्ही तर मशीन न्यूट्रल होते। आणि तुम्ही जर हा रिवर्स धरला, हा रिवर्स धरला तर मशीन रिवर्स येतं, हा क्लच दाबायचा आहे। तर अशा प्रकारे हे मशीन आहे मित्रांनो। रोटरला पण रिवर्स फॉरवर्ड आहे, इकडल्या बाजूला घेतला -1 म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा रोटर पुढं चालू असेल चाक आणि रोटर पाठीमागं चालतो अशा वेळेस हा रिवर्स घेर आहे
आणि तुम्हाला ज्या वेळेस मशीन रिव्हर्सला चालवायचं आहे त्यावेळेस रोटर पुढं चालेल आणि चाक पाठीमागं चालेल, त्यावेळेस घेरा या बाजूला करायचं आहे. पण ज्यावेळेस आपण पॉवर टिलरसाठी वापरतो त्यावेळेस हे घेर या साईडला घ्यायचं आहे, म्हणजे कासवच्या गतीला घ्यायचं आहे. कासवच्या गतीला घेतल्यानंतर हा पहिला आणि याच्या पाठीमागं दुसरा आणि इथं न्यूट्रल आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं त्यासाठी व्हिडिओ बनवत आणि हे टर्नर दिलेत मित्रांनो. हे टर्नर कशासाठी, तर मशीन आपल्याला वळवायची असेल तर या साईडला वळवायची असेल तर हा टर्नर दाबायचा आहे. या साईडला चालूमध्ये मशीन वळण आणि या साईडला दाबल्यानंतर या साईडला वळण, हे लक्षात ठेवा. आणि हा ॲक्सिलेटर आहे, हा लो स्पीडला रिव्हर्स गिअर आहे, हा क्लच आहे. हे दाबल्यानंतरच पूर्ण मशीन सगळं कार्य करेल. त्याच्यानंतर काही हे जर हातातून सुटलं तर जाग्याला सगळं कार्य स्टॉप होतं आहे. तर अशा प्रकारचं मशीन आहे. आपण सुरुवातीला रिव्हर्सला माती कशी लागते, काही ठिकाणी कसं असतं पोटी कांदी दाबलेली असते, त्यामुळं काय होतं पहिल्यांदा आपल्याला रिव्हर्सनं फोडून घ्यावं लागतो ऊस, आणि रिव्हर्सनं फोडून घेतल्यानंतर मग पुढं चालत माती लावली तरी चालतं आहे. तर अशा प्रकारचं आपण इथं डेमो घेणार आहे, तर चालू करूया. उचलून धरा मग.